नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या कोकणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात गोवा राज्यातील घडामोडी. कलाक्षेत्रात अपेक्षित उंची गाठण्यासाठी गोमंतकीय युवा कलाकारांना प्रोत्साहनाबरोबरच योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गोमंतकीय कलाकारांमध्ये कलेची जाण असून योग्य संधी मिळाल्यास ते अपेक्षित यश गाठू शकतील, असे उद्गार प्रसिद्ध नाट्य कलाकार व टीव्ही स्टार अभिजित फडते यांनी काढले. सम्राट क्लब खांडेपारतर्फे आयोजित केलेल्या रंगभूमी दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खांडेपार येथील शांतादुर्गा मंदिराच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात गोमंतकीय नाट्यक्षेत्रात योगदान दिलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी मडगाव येथे दिंडी उत्सवानिमित्त युवा संजीवनीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते, पण यंदा कोरोना महामारीमुळे तशा पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य नसल्यामुळे कुंभा मडगाव येथील लोकांकरिता चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शर्मत पै रायतुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा शनिवार दिनांक 28 रोजी होणार आहे. चित्रकला स्पर्धा 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या मुलांना एक चित्रकला संच देण्यात येईल, त्याचबरोबर एक चित्रही दिले जाईल. स्पर्धकांनी ते चित्र रंगवून त्याचा फोटो अर्णव राईसकर यांना पाठवावा, असेही रायतुरकर यांनी सांगितले. कवी, लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले दादू मांद्रेकर यांचे आज सकाळी निधन झाले. दादू मांद्रेकर आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू होते. दलित आणि निम्न जातींच्या हक्कांसाठी लढ्यात ते नेहमीच पुढाकार घेत. त्यांचे निधन झाल्यामुळे एक अस्वस्थ वादळ शांत झाले. मांद्रेकर यांनी बहिष्कृत गोमंतक, शापित सूर्य, सत्याचा शोध आणि इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील लेखांसह प्रजासत्ताक या वार्षिक मासिकाचे संपादन केले. याचबरोबर विविध वर्तमानपत्रांमध्ये विविध भाषांमध्ये स्तंभलेखनही त्यांनी केले आहे. समाजसेवक म्हणून त्यांचे जीवन त्यांच्या लेखनशैलीप्रमाणे ज्वलंत होते. संविधान दिन हा भारतीयांसाठी महत्वाचा दिवस आहे. संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो, परंतु आता संविधानाला धोका निर्माण झाला असून संविधानाला मान देण्याची गरज आहे. संविधानात बाधा यायला लागली आहे, त्यामुळे भारतीयांनी संविधान राखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक एन शिवदास यांनी केले आहे. गोयचे राखणदार संघटनेतर्फे पाटो येथील डॉक्टर आंबेडकर उद्यानात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. गोमंतकीयांना वीज मोफत मिळावी यासाठी आम आदमी पक्ष दिनांक 1 डिसेंबर पासून वीज आंदोलन सुरू करणार आहे. याशिवाय 200 कोपरा बैठकांचेही आयोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने गोमंतकीयांना 24 तास अखंडित वीज सेवा, 200 युनिट पर्यंत मोफत वीज आणि 400 युनिट पर्यंत 50% सूट देणे गरजेचे आहे. याचबरोबर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला गोमंतकीयांना अखंडित वीज आणि वाढीव बिल यापासून मुक्ती देण्यास भाग पाडण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे वीज आंदोलनाचे आयोजन करत असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे महेश मांबरे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आता पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडी. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी गुरुवारी केलेल्या लाक्षणिक संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोरोनामुळे मोर्चा काढणे टाळत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान संपामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. समन्वय समितीचे निमंत्रक राजन वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी विविध कर्मचारी संघटनांतर्फे आयोजित संपामुळे शासकीय कार्यालयामधील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले. सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीसह काही संघटना यात सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारीही सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. तसेच बँकांच्या कामांवरही या संपाचा परिणाम झाला होता. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. आंबोली घाटात आंबोली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित कार थांबवून त्या कारची तपासणी केली असता त्या संशयित कारमध्ये 54,000 दारू आढळून आली. कार व दारू मिळून 354,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आंबोली पोलीस दूरक्षेत्र सहाय्यक पोलीस फौजदार बाबू तेली, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित कांबळे, संदीप देसाई, होमगार्ड महेंद्र परब यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी चालक प्रकाश बळीराम चव्हाण वय 26 राहणार कुनिकोनूर तालुका जत जिल्हा सांगली आणि अनिल विलास सोलनकर राहणार माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी कुडाळ तालुक्यातील जनतेच्या समस्या व प्रलंबित कामे जाणून घेतली. या समस्या व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची कार्यवाही करू, कुणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी कुडाळ प्रांताधिकारी व तहसीलदार यांना केल्या. आमदार नाईक यांनी बुधवारी येथील प्रांताधिकारी व तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून या कार्यालयाशी संबंधित रेशन कार्ड, धान्य पुरवठा तसेच जनतेच्या अन्य काही समस्या व प्रलंबित कामे जाणून घेतली. सर्व प्रश्नांबाबत प्रांताधिकारी वंदना खरमाळे व तहसीलदार अमोल पाठक यांच्याशी त्यांनी चर्चा केली. संविधान दिनाचे औचित्य साधून चित्रकार सुमन दाभोळकर यांनी कणकवली येथील महामार्गानजीकच्या गडनदीमधील मोठ्या दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची प्रत असे चित्र काढले. ही अनोखी कलाकृती पाहण्याचा अनेकांनी लाभ घेतला. स्वतंत्र भारताचे संविधानी अभ्यासू व्यासंगी अशा महान व्यक्तींनी संघटना समितीत सखोल आणि सांगोपांग चर्चा करून तयार केले असून ते भारताच्या स्वतंत्र ध्येयवादाचे निदर्शक असल्याचे सुमन यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांच्या वेळेत रेल्वे प्रशासनाकडून 30 नोव्हेंबर पासून बदल करण्यात आला आहे. यात त्रिवेंद्रम लोकमान्य टिळक टर्मिनल स्पेशल आणि एर्नाकुलम निजामुद्दीन स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे. भारतीय सैन्य दलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे सैन्य दलाची ताकद वाढली आहे, सैनिकांचे मनोबलही वाढले आहे. सैन्य दलाच्या ताफ्यात आता राफेल सारखी गेम चेंजर ठरणारी फायटर विमाने दाखल झाली आहेत. भारतीय सैन्य दलाच्या वाढलेल्या ताकदीमुळे शत्रूच्या मनात धडकी भरली आहे असे भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन क्रांती खक्कर यांनी सांगितले. सावंतवाडीत तरुण भारतच्या कार्यालयात आयोजित गप्पा टप्पा कार्यक्रमात ते बोलत होते. सावंतवाडीत बालपण आणि शालेय कॉलेज शिक्षण झालेले क्रांती खक्कर वायुदलात गेली 23 वर्षे सेवेत आहेत. ते तब्बल 18 वर्षांनी दिवाळीत आपल्या गावी आले. यावेळी त्यांच्या मातोश्री रजनी खक्कर उपस्थित होत्या. खक्कर यांच्या वायुदलातील कामगिरीबद्दल तरुण भारततर्फे त्यांचा आवृत्ती प्रमुख शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी. प्रति पंढरपूर असलेल्या श्री विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तिमय वातावरणात पहाटे 2:30 पूजा संपन्न झाली. हा पूजेचा मान यंदा शहरातील प्रतिष्ठित नागरिक पराग तोडणकर दाम्पत्यांना मिळाला. कोरोनाचे सावट लक्षात घेता यंदा कार्तिकी एकादशीची यात्रा रद्द करण्यात आली, मात्र शांततेत व उत्साहात हा उत्सव गुरुवारी पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंदिराकडून करण्यात आले होते. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग ठेवून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यात आले. कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या लोटेतील 30 गुंठे क्षेत्रातील भूखंडाचा 1 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव होणार आहे. या भूखंडासाठी यापूर्वी मुंबकेतील दाऊदच्या 4 मालमत्ता खरेदी करणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज बोली लावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दाऊदचे मूळ गाव असलेल्या मुंबकेतील 6 मालमत्तांच्या लिलावानंतर पेट्रोल पंपासाठी खरेदी केलेल्या भूखंडाचाही लिलाव होणार आहे. त्यानुसार 2 दिवसापूर्वी स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युप्युलेशन व केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करत लिलाव प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. यावेळी भूपेंद्र भारद्वाज यांच्यासह भूमी अभिलेख विभाग व स्थानिक पोलीसही उपस्थित होते. एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना प्रचंड वीज बिल पाठवून महावितरणने नागरिकांना दणकास दिला आहे. एका वर्षाला येणारी रक्कम 3 महिन्यात आल्याने नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून वीज देयकात सामंजस्याने भूमिका घेत बिलात सवलत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. काहीही झाले तरी वाढीव वीज देयक भरू नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या विजेची जोडणी तोडू शकत नाही आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी चिपळूण येथील प्रांत कार्यालयाजवळ केलेल्या संपावेळी सरकारने आमच्या हक्कांवर गदा आणू नये अशी मागणी केली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना दिले. दरम्यान आमदार शेखर निकम यांनी संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. कोरोना महामारीच्या संकटात बंदी घालण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरील विविध क्रीडा प्रकारांना मेरीटाईम बोर्डाने अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अटी व शर्तींसह विविध क्रीडा प्रकार सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मुरुड बीच वॉटर स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशन मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी
यांनी हरणे हद्दीतील समुद्र किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली होती. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.